इकडे राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अनेक निर्बंध लागू केले. जेव्हा हे निर्बंध कमी होतील तेव्हाच राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होतील असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. पोलीस वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते. असं आहे की करोनाचा संसर्ग वाढतो आहे, सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या सगळ्या गाईडलाईन्सचं पालन प्रत्येकानं करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या सर्व गाईडलाईनचं पालन केलं पाहिजे. असं आहे की ज्यावेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या संदर्भातला ज्यावेळेला हे जी काही बंधनं घातलेली आहेत ती बंधनं मुक्त करेल त्यावेळेला बैलगाड्याच्या शर्यती भरू शकतील. तिकडे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या काही दिवसात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनानं जरी नियम काटेकोरपणे पाळा असं वारंवार आवाहन केलं असलं तरीसुद्धा अनेक भाविक सेल्फीच्या नादात मास्क काढून फोटो काढताना आणि फिरताना दिसले. अनेक लहान मुलांच्या तोंडालाही मास्क नव्हते. कोरोना वाढत असताना भाविकांची अलोट गर्दी इथल्या कार्ला इथल्या गडावर झाल्याचं पाहायला मिळालं. पहाटेपासूनच राज्याच्या अनेक भागातून आई एकवीरेच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. कोरोना दूर होण्याचं आईला साकडं घातलं जात आहे तर काही भाविक भक्तांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजीही व्यक्त केली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. रविवारचं औचित्य साधत आज लोणावळ्यातील एकवीरा गडावर भक्तांचीही आपण मांदियाळी पाहत आहे. आपण पाहू शकता येतानाही आणि जातानाही वाट अजिबात नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येथे ही गर्दी उसळून आलेली आपण पाहू शकता. अलोट गर्दी पाहून येथील जो श्वास आहे तो रोखला जात आहे. परंतु जर पाहायला गेलं तर आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना कसली भीती राहिलेली नाही आहे. आपल्याला कोरोना होईल का ओमायक्रॉनची अजून भीती गेलेली नाही. मात्र तरीही आता येथे मोठ्या प्रमाणामध्ये जी आपण गर्दी पाहत आहे त्या गर्दीवर कुठंतरी आता नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे. परंतु तरीही देवीच्या दर्शनासाठी हे संपूर्ण भाविक भक्त या कार्ला गडावर आलेले आपल्याला दिसून येत आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा. लोणावळ्यातील एकवीरा गडावर भक्तांची मोठी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉनचा धोका कमी नाही झाला आणि कोरोनाही कुठं कमी होत नाही. मात्र येथे जी गर्दी झालेली आहे त्यावर आपण आता एक चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काही भक्तगण आहेत. काय सांगणार ताई, अजूनही ओमायक्रॉनचा धोका कमी झालेला नाही, कोरोनाही वाढत चाललेला आहे, अशातच गर्दी करणं ठीक आहे का? आज हा नवीन वर्षाचा आपला दुसरा दिवस आहे त्यामुळे इथे सर्व भक्तगण आपली आराध्य दैवता जी आहे एकवीरा माता त्याचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. हा आहे ओमायक्रॉनचा धोका, हा आहे, संभावना आहे सगळीकडे. पण इकडे जिकडे तिकडे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आणि मास्क लावूनच हरेक भक्त हा देवीच्या दर्शनाला येत आहे. तर मग आता ही आपल्या महाराष्ट्राची आराध्य देवता असल्यामुळे तिच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की हा संकटाची जी महामारी आहे ही टळू दे आणि आमच्या सगळ्या भारतवासियांना याचा एक शांततेचा एक हे असू दे. कसं वाटतं, काय मागणी कराल देवीला? तू सांग, ओमिक्रॉन जाऊ दे, कोरोना काय असेल ते सर्व जाऊ दे, हीच देवीच्याकडे प्रार्थना करणार आहोत आम्ही. इतकी गर्दीमध्ये तुम्ही कसं काय देवीचं दर्शन घेणार आणि मग तुम्हाला त्याचा धोका नाही वाढल्यासारखं वाटतं? धोका तो वाटतोय पण आम्हाला नवीन वर्षाचा पण होता आणि एवढे दिवस कुठे बाहेर पण नाही आम्ही पडलो. आता बघू पुढचा काय होतं. ओमायक्रॉनचा जरी धोका वाढलेला आहे तरी आम्ही इथे येऊन देवीला साकडं घालू की हा हे जे संकट आले राज्यावर देशावर किंवा संपूर्ण जगावर ते देवी माते तू कमी कर. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ.